आकाशवाणी मुंबई गजेंद्र देवडा बातम्या येत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या एकवीस तेवीस जून दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात रोजगारात वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांचं प्रतिपादन खादी ग्रामोद्योग आयोगानं एक लाख चौतीस हजार कोटी रुपये उलाढालीचा टप्पा ओलांडला विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची ओळख करून देण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज केंद्रीय शिक्षण राज्यमंत्र्यांकडून पुण्यात जी ट्वेंटीच्या चर्चासत्रात व्यक्त मराठी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचं निधन आणि विदर्भासह देशाच्या पूर्व भागात पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या एकवीस ते तेवीस जून दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत या महत्त्वपूर्ण दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिन असून त्यानिमित्त संयुक्त राष्ट्राच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत परराष्ट्र खात्याचे सचिव विनय मोहन क्वात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या अमेरिका भेटीदरम्यान प्रधानमंत्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस तसंच परराष्ट्रमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांना भेटून चर्चा करणार आहेत अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत बावीस जूनला त्यांचं भाषण होणार असून तिथे एकापेक्षा जास्त वेळा भाषण करण्याचा मान इतर देशांच्या मोजक्या नेत्यांना मिळाला आहे असं क्वात्रा यांनी सांगितलं अमेरिकन अध्यक्षांच्या निवासस्थानी व्हाईट हाऊसमध्ये मोदी यांच्यासाठी पारंपरिक स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे या दौऱ्यात मोदी अमेरिकेतल्या उद्योजक आणि गुंतवणूकदार कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा करणार असून भारतीय समुदायालाही भेटणार आहेत व्यापार वाणिज्य आणि संरक्षण सामुग्रीविषयक सहकार्याबाबत महत्त्वपूर्ण वाटाघाटी या दौऱ्यात होणार आहेत चोवीस जून रोजी प्रधानमंत्री इजिप्तला जाण्यासाठी अमेरिकेहून रवाना होतील पंचवीस जूनपर्यंत ते इजिप्तच्या दौऱ्यावर असतील एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर भारतीय प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच अधिकृत इजिप्त दौरा आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात आधीच्या सरकारच्या तुलनेत रोजगारात संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ झाली असल्याचं केंद्रीय आस्थापना आणि प्रशिक्षण विभागाचे मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात आज ते प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात सरकारी कर्मचारी निवड आयोगामार्फत चार लाख सहाशे एक्क्याण्णव जणांना नेमणुका मिळाल्या तर त्यापूर्वीच्या दोन हजार चार ते दोन हजार तेरा या काळात ही संख्या फक्त दोन लाख सात हजार पाचशे त्रेसष्ट होती अशी माहिती त्यांनी दिली केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत गेल्या नऊ वर्षात पन्नास हजार नऊशे सहा नियुक्त्या झाल्या तर त्याआधीच्या दहा वर्षात पंचेचाळीस हजार चारशे एकतीस नियुक्त्या झाल्या असं त्यांनी सांगितलं रेल्वे भरती मंडळानं यू पी ए सरकारच्या काळात तीन लाख सत्तेचाळीस हजार दोनशे एक्कावन्न जणांना नोकरी दिली तर मोदी सरकारच्या काळात चार लाख तीस हजार पाचशे चौऱ्याण्णव जणांची भरती केली भ्रष्टाचारविरोधात मोदी सरकार सर्वसामान्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात तत्पर असून सी पी जी आर ए एम एस या यंत्रणेमुळे भ्रष्टाचाराला चाप लागला आहे तसंच विविध क्षेत्रात स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहन देऊन आर्थिक विकास आणि रोजगाराच्या संधीची दारं खुली केली आहेत असंही जितेंद्र सिंग यांनी सांगितलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल फान वॅन जियांग यांनी आज दोन्ही देशाशी संबंधित स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली दोन्ही देशांमधल्या विविध संरक्षणविषयक उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेतला गेला असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे औद्योगिक सहकार्य सागर किनाऱ्यांचं संरक्षण सा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य याबाबतीत दोन्ही देशांमधले सहकार्य पुढील स्तरावर नेण्याबाबतही या दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली भारतीय बनावटीचं आय एन एस किरपान हे मिसाईल कॉर्वेट व्हिएतनामला भेट देण्याची घोषणाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली बैठकीपूर्वी जियांग यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन वीरांना आदरांजली वाहिली बैठकीपूर्वी त्यांनी तिन्ही सैन्य दलांकडून मानवंदना स्वीकारली संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या मुख्यालयालाही जियांग यांनी आज भेट दिली आणि दोन्ही देशांनी परस्पर सहकार्यातून संरक्षणविषयक संशोधन आणि संयुक्त उत्पादन घेण्याच्या शक्यतांवर चर्चा केली व्हिएतनामचे संरक्षण मंत्री जनरल फान व्हॅन जियांग यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही राष्ट्रपती भवनात भेट घेतली माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी विकास तीर्थयात्रा उपक्रमांतर्गत आज मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाची पाहणी केली पूर्वी प्रलंबित राहिलेल्या अनेक विकास प्रकल्पांना भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने चालना दिली असून या विकास कामांचा फायदा मुंबईकरांना भविष्यात होणार आहे असं ते म्हणाले बारा हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणारा हा कोस्टल रोड मुंबईकरांसाठी वरदान ठरणार असल्याचं त्यांनी सांगितलं अनुराग ठाकूर यांनी आज मुंबादेवी मंदिरात जाऊन सुद्धा दर्शन घेतलं शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या सर्व नेत्यांना शुभेच्छा दिल्या तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खादी ग्रामोद्योग आयोगानं एक लाख चौतीस हजार कोटी रुपये उलाढालीचा टप्पा ओलांडला आहे अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी आज दिली आयोगाच्या उलाढालीत गेल्या नऊ वर्षात तीनशे बत्तीस टक्क्यांची वाढ झाली आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी कुमार यांनी कारागिरांनी नोकऱ्या मागण्याऐवजी उद्योजक बनून इतरांना रोजगार देण्याचं आवाहन केलं मेक फॉर द वर्ल्ड सोबतच मेक इन इंडियाचा मंत्र घेऊन पुढे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची ओळख करून देणं आणि त्यासाठी स्पष्ट उद्देश समोर ठेवून तातडीनं उपाययोजना करणं ही काळाची गरज असल्याचं केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी म्हटलं आहे ते आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जी ट्वेंटी शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीनिमित्त संमिश्र शिक्षणाद्वारे मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची शाश्वती या विषयावर आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते या चर्चासत्राअंतर्गत आज तीन वेगवेगळ्या सत्रात यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली दुसऱ्या सत्रामध्ये मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राचा अभ्यास घरामध्ये राहून करताना पालक मुलांची काळजी घेऊन त्यांना सांभाळणारे आणि समुदायातील सदस्यांच्या भूमिका या विषयावर चर्चासत्राचं आयोजन केलं होतं तिसरं सत्र बहुभाषिकतेच्या संदर्भात मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्रासाठी शिक्षकांची बांधणी आणि प्रशिक्षण यावर केंद्रित होतं कार्यक्रमाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते पाटील यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केलं आणि उपस्थित प्रतिनिधींशी संवाद साधला बैठकीला आलेल्या परदेशी प्रतिनिधींचं ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं पर्यावरण बदलामुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता असून विकसनशील देशांनी शेती, शेती आणि शेतकरी यांना जपणं गरजेचं असल्याचं मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी व्यक्त केलं आहे त्या आज नवी मुंबईत वाशी इथं ए पी 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 द्व, सी अर्थात आशिया प्रशांत वनस्पती संरक्षण आयोगानं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन करताना बोलत होत्या आंबा फळावर होणाऱ्या फळमाशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसंच त्यावर संशोधन होण्यासाठी आयोजित केलेल्या या पाच दिवसीय कार्यशाळेत पंचवीस देशांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष तसंच ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले आहेत शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी अशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे त्यामुळे केवळ कीड नियंत्रणच नव्हे खतांचा कमी वापर करण्यावरही सरकारचा भर आहे पायाभूत सुविधा निर्यात केंद्रीय शेती व्हावी यासाठी काय करता येईल शेतकऱ्यांच्या विकासाकरता काय करता येईल याबाबत सहभागी देशांनी विचार करावा असं आवाहन करंदाजे यांनी केलं मराठी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचं आज कोल्हापूरमध्ये वार्धक्यानं निधन झालं त्या नव्वद वर्षांच्या होत्या तब्बल सात दशक त्यांनी चंदेरी पडद्यावर चरित्र भूमिका साकारल्या शांता ताबे यांनी रंगभूमीवरून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं देशबंधू संगीत मंडे यांच्या नाटकात त्यांनी काम केलं होतं आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी भालजी पेंडारकर दिनकर पाटील अनंत माने आदी ख्यातनाम दिग्दर्शकांसोबत काम केलं मोहित्यांची मंजुळा सवाल माझा ऐका मुलकरीन बाई मोठी भाग्याची मर्दानी दोन बायका फजिते ऐका चांडा चौकडी असला नवरा नको गबाई सोंगाड्या चंदनाची चोळी अशा अनेक चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या अलीकडेच तुझ्या जीव रंगला या मालिकेत त्या एका छोट्या भूमिकेत दिसल्या होत्या विदर्भासह देशाच्या पूर्व भागात पुढच्या तीन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ओदिशा बिहार झारखंड छत्तीसगड आणि पूर्व उत्तर प्रदेशातील काही भागात काल बेचाळीस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे मध्य प्रदेश विदर्भ तेलंगणा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ तापमान चाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस होतं येत्या दोन दिवसात पूर्व आणि दक्षिण भारतात कमाल तापमानात बदल होणार नाही मध्य प्रदेशात पुढचे पाच दिवस कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे दरम्यान पश्चिम बंगाल झारखंड आणि बिहारच्या काही भागात पुढच्या दोन तीन दिवसात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे येत्या एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे योगाचं महत्व सर्वांना समजावं याकरता हा दिवस साजरा केला जातो योग क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ योग शिक्षक रवी दीक्षित यांनी योगाभ्यासातला यमनियमांबद्दल सांगितलं योग चा पहिले दोन पायरे आहे यमनियम योग मध्ये अष्टांग योग म्हणून म्हणतात ते आठ भाग असतात आठ पायरे असतात पहिले दोन आहे यम नियम हे सगळे विसरू जातात आपल्याला परिवारमध्ये लहान असताना चांगले मॉरल व्हॅल्यूज चांगले आचरण विचार व्यवहार सगळा आपले आई वडील सांगतात नंतर शाळेमध्ये पण हे सगळे चांगले विचार आचार चांगले ते जातात पण आपण नेहमी लक्ष देत नाही योग मध्ये जे यम नियम आहे ते पण तेच आहे आसन नंतर आहेत प्राणायाम नंतर आहे पण यम नियमच्या सर्वांनी पालन करायला पाहिजे नियम म्हणजे सत्य अहिंसा असते अपरेग ब्रह्मचर्य नियम आहे शौच संतोष तपस्वाध्याय ईश हे पाच आणि पाच दहा आहे मिळून यांच्या पालन केलं तरी पण आपल्याला भरपूर शांत राहतो आरामात राहतो नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शारजामध्ये सहा हजार भारतीयांनी स्कायलाईन विद्यापीठात झालेल्या योगविषयक कार्यक्रमात भाग घेतला शारजाचं स्कायलाईन विद्यापीठ शारजाची क्रीडा अकादमी आणि भारताचे दुबईतले राजदूत यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आरोग्याचा पुरस्कार एकता आणि योगाचा संदेश जगभर नेण्यासाठी भारतीय समुदायाची कटिबद्धता या सांघिक योगसत्रातून अधोरेखित झाली रिसर्च अँड अॅनालिसिस विंग म्हणजेच रॉच्या प्रमुखपदी वरिष्ठ पोलीस अधिकारी रवी सिन्हा यांची नेमणूक झाली आहे ते भारतीय पोलिस सेवेच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या तुकडीतले अधिकारी आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने सिन्हा यांच्या नियुक्तीला मान्यता दिली असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा असेल सध्याचे रॉ प्रमुख संमत कुमार गोयल यांचा कार्यकाळ येत्या तीस जूनला संपत आहे जी ट्वेंटी शाश्वत आर्थिक विकास कार्यगटानं आज चेन्नईत आयोजित बैठकीच्या उद्घाटन सत्रानंतर हरित आणि कमी कार्बन उत्सर्जन तंत्रज्ञानाचा वेगवान विकास आणि अंमलबजावणीसाठी धोरणात्मक उपाय आणि आर्थिक साधनांवर एक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता जी ट्वेंटीमधले सहभागी सदस्य कार्बन उत्सर्जन आणि त्यासंबंधित विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यासाठी एकत्र आले होते हवामान बदलाच्या उद्दिष्टांमध्ये सर्व स्तरांवर भागीदारीचा समावेश असावा असं मत सर्व सहभागी सदस्यांनी व्यक्त केलं सिकल सेल या आजाराचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार विशेष पद्धतींवर काम करत आहे असं केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी आज सांगितलं नवी दिल्ली इथे सिकल सेल संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते सिकल सेल हा आजार आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात आढळत असून शहाऐंशीपैकी पैकी एका बालकांमागे हा आजार दिसून येतो तळागाळापर्यंत जाऊन या आजाराविषयी जागृती करणं गरजेचं असून आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ आरोग्य संघटना यांनी यासाठी सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं माणसाच्या मनात निर्माण होणारा अहंकार आणि क्रोध यामुळे माणसाचं मोठं नुकसान होतं अहंकार आणि क्रोधासारखे मनाचे विकार नियंत्रित ठेवण्यासाठी योग करणं ध्यानधारणा करणं आवश्यक असल्याचं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे आठवले सध्या दुबई दौऱ्यावर आहेत पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या एकवीस तेवीस जून दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात रोजगारात वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांचं प्रतिपादन खादी ग्रामोद्योग आयोगानं एक लाख चौतीस हजार कोटी रुपये उलाढालीचा टप्पा ओलांडला विद्यार्थ्यांना पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्राची ओळख करून देण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज केंद्रीय शिक्षण राज्यमंत्र्यांकडून पुण्यात जी ट्वेंटीच्या चर्चासत्रात व्यक्त मराठी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचं निधन आणि विदर्भासह देशाच्या पूर्व भागात पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार